कार्तिकी एकादशी निमित्त होणारी श्री विठ्ठल रुक्माईची शासकीय महापूजा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. या महापूजेत वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील कोंडीबा देवराम टोणगे वय वर्ष 58 आणि त्यांच्या पत्नी पर्यागबाई टोणगे वय वर्ष 55 राहणार निळा सोनखेड तालुका लोहा जिल्हा नांदेड या दाम्पत्याला मिळालेला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेले कित्येक वेळी कार्तिकी वारी भरलीच नाही. यंदा मात्र कार्तिकी वारी करण्यास शासनानं परवानगी दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले. मानाचा वारकरी सन्मान मिळालेले हे पती पत्नी मागील 30 वर्षांपासून पंढरपूरची वारी करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे, आज 24 तास, पंढरपूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.